आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुम्हीच सांगा ना, तुम्ही काय देऊ शकाल? मी माझ्या बहिणीसाठी माझा जीव देऊ शकतो. अजून काय? नाही 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 दादा, अहो प्रत्येक बहीण भाऊ म्हणते आमचं एकमेकांवर प्रेम आहे, पण तहसीलदाराच्या ऑफिसमध्ये आहे ना, एवढ्याशा जमिनीच्या तुकड्यासाठी आहे ना बांधताना बघितल्या. मैत्री माझ्या काळजाचा तुकडा आहे, तिच्यासाठी मी वाटेल ते करू शकतो. बरं मग एवढंच म्हणताय तुम्ही, तर तुमची कंपनी आणि इस्टेट तुमच्या बहिणीच्या नावावर करा, तरच आम्ही या लग्नाला होकार देऊ असं आम्ही बोललो तर. काय झालं? माते तो असा डायरेक्ट बॉम्ब टाकल्यावर टेन्शन आलं असेल ना. आपली सगळी प्रॉपर्टी बहिणीच्या नावावर का करायची याचा विचार करताय का? मला फक्त थोडा वेळ द्या. तुम्ही लग्नाच्या तारखेचाच विचार करा. मला वाटतं ज्या कामासाठी मी आलो होतो ते काम झालंय. चलो ये तुम्ही. दादा यशवर्धन रावांच्या घरी गेलाय माझ्या लग्नाची बोलणी करायला, पण त्यांच्या घरचे कसे आहेत, त्यांचे आचार विचार कसे आहेत मला काहीच माहिती नाहीये. कमलाई तूच सांग ना. कमलाई दादा चांगली बातमी घेऊन येईल ना. दादासाहेब आले, तुम्हीच त्यांना विचारा ना. बाप रे कमलाई तूच बोल त्याच्याशी, मी लपते. दादासाहेब बोल. कमलाई तुम्ही आज ज्या कामासाठी गेला होतात ते काम झालं ना? हो झालं ना. ते पेंटिंग मी विकतच घेऊन टाकलं. अहो त्याबद्दल नाही म्हणत मी. मग तुम्ही आज जी बोलणी करायला गेला होतात. अच्छा त्याबद्दल बोलतीयेस? हो बोलणी फिसकटली, त्यांना काय आपलं डील पटलं नाही आणि त्याची ऑर्डर फार मोठी नव्हती ना, त्यामुळे मी म्हटलं. आता हे कशा बद्दल बोलायला लागलाय तुम्ही? आपल्या गार्मेंट फॅक्टरीचं डील होत ना, त्याच बद्दल ना. आता शेवटचं विचारते हा, तुम्ही ताई साहेबांच्या लग्नाची बोलणी करायला गेला होतात ना, त्याच पुढे काय झालं ते नक्की करून आलाय ना? कमलाई आज खूप थकलोय. ते काय म्हणतात ना, दिवस छोटा आणि काम खूप जास्ती, त्यातला प्रकार घडलाय. आणि उद्यापासून तो विचारूच नकोस, कारण डेस्टिनेशन करायचं का हॉल बुक करायचा? डेस्टिनेशन असेल तर 8 वाल्याला बुक करायला लागेल, हॉल असेल तर सिटिंग कॅपॅसिटी किती ते बघायला लागेल. आणि हे काय कमी आहे, कारण शॉपिंगला अजून किती दिवस जाणार आहे हे तर आपल्याला माहीतच नाहीये. आणि ज्यांना हे ऐकायचं होतं त्यांनी ऐकलंय का? काय कळलं का? हो. काय कळलं? हेच की माझा दादा आज पुन्हा माझ्यासाठी लढाई जिंकून आला. गे चहा गे. अक्का इथं अख्खी कच्ची क्वार्टर मारून किक बसना, आणि तू चहा कुठं घ्यायला सांगून राहिली? तुला कसलं आलं टेन्शन? टेन्शन अक्का तू जरा जास्त तोंड उघडलं असं वाटत नाही का तुले? मी पण तेच बोलणार होते. गे चहा गे. काय चहा गे? काय माते? अगं सोन्या चांदी पर्यंत ठीक होत ना,
हो ना, काही लाखाची कॅश पण दिली असती ना. एखादा फ्लॅट मागितला असता ना तो पण मिळाला असता. हो पण डायरेक्ट कंपनीच नावावर करायची म्हणजे जरा जास्त झालं ना अक्का. आणि आई, नुसतं माझं नाव टाकलंस तू प्रिन्स दादाच्या स्टीलच्या कपवर, तेव्हा दादाने किती हाणलं होतं आठवतंय ना? म्हणे कंपनी नावावर करा. नाही नाही नाही, एवढा देव मासा आता आपल्या जाळ्यात काय लागला नाही, गेला तो असंच वाटतंय मला. आता काय, तो त्याच्या बहिणीचं लग्न दुसरीकडे लावून देणार. अरे आपण तर म्हणतो ही असली दर भद्री आयडिया सुचली कशी काय का तुला? माझीच आयडिया असं समजा. राघवेंद्र सरदेशपांडे सारखा शतकात जन्माला येणारा एखादाच असा भाऊ असतो जो स्वतःच्या बहिणीसाठी वाटेल ते करू शकतो. त्यामुळे का, कसं शक्य आहे, असं होऊ शकतं का, असले फालतू प्रश्न मनात आणण्याची काहीच गरज नाही. ॲज पर माय कॅल्क्युलेशन लवकरच आदिशक्ती ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज मैत्रेयीच्या नावावर होणार आणि मैत्रेयीच्या नावापुढे माझं नाव लागणार आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांनाच मोठा जॅकपॉट लागणार आहे. तुझ्या लाडक्या बहिणीचं मैत्रेयीचं लग्न तर होणारच, पण ते लग्न पाहणं तुझ्या नशिबात नाही. जेव्हा चांगली बातमी येणार तेव्हाच तिच्यासोबत एक वाईट बातमीही येणार आहे. कधी कुठे कसं सामोरं जायचं हे आत्तापासूनच ठरवावं लागणार. तुमची कंपनी आणि इस्टेट तुमच्या बहिणीच्या नावावर करा, तरच आम्ही ह्या लग्नाला होकार देऊ. हॅलो सर, या ना प्लीज. तुमचा कॉल आला तर आम्ही बार कौन्सिलच्या मीटिंग मध्ये होतो. हो आणि माझी सुद्धा हायकोर्टात हिअरिंग होती. तुम्ही आता परदेशात जरी असता तरी मी तुम्हाला चार्टर फ्लाइटनी बोलवून घेतलं असतं. एवढं असं काय महत्वाचं काम आहे?